सिडको येथील नूतन उड्डाणपुलाला राजमाता जिजाऊ शहाजीराजे भोसले यांचे नाव देण्यात यावे या मागणीसाठी बहुजन समाज पार्टीच्या वतीनं आमरण उपोषण करण्यात येत आहे. सिडको येथील उड्डाणपुलाला राजमाता जिजाऊ शहाजीराजे भोसले यांचे नाव देण्यात यावं या मागणीसाठी बहुजन समाज पार्टीतर्फे मागील 2 दिवसांपासून पुलाखाली आमरण उपोषण सुरू आहे. आज सिडको उड्डाणपुलाचा लोकार्पण सोहळा पुलावर युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या हस्ते पार पडला. त्याचवेळी बहुजन समाज पार्टीच्या वतीने सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा देत आंदोलन करण्यात आलं. हा जो नवीन पूल झालेला आहे या पुलाला राष्ट्रमाता जिजाऊ शहाजीराजे भोसले असं नाव देण्याची मागणी बहुजन समाज पार्टीच्या वतीनं रितसरपणे या महापौरांच्याकडे आणि शासनाकडे केली होती, आयुक्तांच्याकडे. परंतु दुर्दैव असं की या मागणीला त्यांनी स्वीकार करण्यासाठी सुद्धा त्यांच्याकडे वेळ मिळाला नाही आणि याचा निषेध आम्ही करतो. बहुजन समाज पार्टीच्या वतीनं या ठिकाणी आमरण उपोषण या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. 18 तारखेपासूनचं हे उपोषण आहे. राष्ट्रमाता जिजाऊंचं नाव या उड्डाणपुलाला देण्यासाठी आम्ही शर्थीचे प्रयत्न बहुजन समाज पार्टीच्या वतीने करणार आहोत आणि जर आम्हाला यांनी नाव देण्यात आलं नाही तर हे आंदोलन आम्ही महाराष्ट्रभर पेटू.